देवाच्या संताच्या दरबारात जात असताना रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. म्हणून फळमुळं सोबत घ्या. आणि त्यांनी जर काही दक्षिणा देत असली तर दक्षिणा घेऊ नका. असा जे आदेश विश्वामित्र ऋषीनं या लवकुशांना काढला. चिंतन करताल, मनन करताल, हे आपल्यासाठी बोध आहे. वाल्मिक ऋषीने आपल्यासाठी बोध केलाय. कारण आपण जे भक्ती करतो त्याचं मानधन आपण घ्यायचं नाही. तुम्ही तिथं गायन करणार आहे त्याचे पैसे घ्यायचे नाही किंवा द्रव्य द्यायचं नाही. त्यांनी जरी देत असलं तरी घ्यायचं नाही. आणि शिष्य कुणाचे आहेत असा जर प्रश्न जर त्यांनी जर केला, विचार करत आहे बाबा तुम्ही हे गायन करू लागलेलाय, कशासाठी करू लागलेलाय, काय कारण आहे त्याचं, कोण आहे तुम्ही, असं म्हणल्याच्या नंतर ते तुम्ही जे त्यांना सांगा की आम्ही वाल्मिक ऋषीचे शिष्य आहोत, असं वाल्मिक ऋषीने लवकुशांना सांगितलं. स्वरयुक्त कर कीर्तन मोचन मंजूळ कंपित गाय आलाप भार्य सहवर्तमान ताल नृत्य सहित पै. आता गायनाचे रंग सांगितले. गायनाच्या रंगामध्ये अनेक राग आहेत. कारण पाऊस पडायचा सुद्धा राग आहे. त्याला जे ते रागामध्ये जे ते मल्हार राग म्हणतात. रागामध्ये अनेक राग आहेत. तुम्ही गायन करत असताना सुंदर असं सुसर्व गायन करा. म्हणून आपल्याला कीर्तन भजन म्हणत असताना अतिशय गोडत वाटते, पुन्हा पुन्हा कानाला मधुर वाटते. हृदयामध्ये आपल्या स्पंदन आहे, पुकळी आहे, त्या कानाला मधुरता लागली पाहिजे, मधुरता आली पाहिजे. आणि ती मधुरता येण्यासारखं गायन तुम्ही करा. अशा प्रकारे गायन करत असताना प्रभू रामचंद्राचं नाव घ्या, शतकोटी रामायणाचं वाचन करा, गायन करा, असं वाल्मिक ऋषीने सांगितलं. आता सांगितलं एवढी आज्ञा दोघांना सांगितली, आज्ञा दिली. आज्ञेला प्रमाण मानणाऱ्याला शिष्य म्हणाव. जे गुरुचा अवमान करत नाही त्याला शिष्य म्हणता येत नाही. बरं का म्हणता येत नाही? अरे तो गुरु तर गुरु सांगू लागला, एक चालू लागला, एक या पद्धतीनं वागलं तर वागणं बरोबर आहे का? बिलकुल निश्चितच नाही. आणि त्याने जे ते गुरुला वंदन केलं आणि सांगितलं जाताना गुरुनं, गुरु हा राम हा सामान्य नाही. कारण पूर्वी पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, कानवारी ते तिथे. कारण रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, तूची एक रघुराया, देव हा एकच आहे. या ब्रह्मांडाचा मालक धनी कोण आहे? तर तो राम आहे. आणि म्हणून राम हा सामान्य पुरुष समजायचा नाही, असं जे ते विश्वामित्र ह्याने वाल्मिक ऋषीने जे ते लवकुशांना सांगितलं. हे जग श्रीरामापासून लय पावत श्रीरामी मग्न सत्य स्वयमी जाण्याय. आता जे ते उत्पत्ती स्थिती लय कोणापासून आहे? कारण देवाने ही जग नियती निर्माण करत असताना, हे निर्माण करत असताना दोन पायाचे, चार पायाचे, सहा पायाचे निर्माण केले. आणि निर्माण करत असताना देवाला चालणारं बोलणारं एकही वळखणारं नव्हतं. मग देवाने विचार केला की अरे बाबा मला मी अन्न निर्माण केलं पण हे मला ओळखणार पैकी नाहीत. मग पुन्हा दोन पायाचं निर्माण केलं, त्याला वाचा दिली. आणि वाचा दिल्याच्या नंतर बुद्धी दिली, बुद्धी मन दिलं, त्याच्यामध्ये मन नावाचं इंद्रिय टाकलं. चार अंतकरण चतुष्टामध्ये मनाचा प्रभाव जास्त आहे. आणि ते मन बुद्धीला प्रकाश करतं, बुद्धी सांगते मनाला, निश्चय करतं ते की आपल्याला प्रभूच राम घ्यायचंय, आज वैद्य महाराजाच्या घरी जायचंय. ते कोण सांगतं? बुद्धी सांगते मनाला. आणि मन म्हणतं चांगलं आहे हो, ते गेलं पाहिजे आणि सोबत श्रीहरी महाराजाला घेतलं पाहिजे, असं मन म्हणतं. आणि मन म्हणल्याच्या नंतर जेव्हा हे संतांचं मन एका जागी येतं तेव्हा भक्तीचा उदय होतो. पण स्थिती लय आणि त्याला संपवायचं कार्य पुन्हा तर रामाचा. राम हा जग नियंत आहे, जगाचं पालन करण्याची ताकद रामाचा आहे. म्हणून राम या काळाचाही काळ आहे आणि तोच एक ब्रह्म आहे असं सांगितलंय. कोणी वाल्मिकाचे वचन संतोषले दोघे जाण हर्षयुक्त झाले म्हणून श्री गुरुची. आता दोघांनी जे येते लवकुशांना आपल्या गुरुची वाल्मिकांची जे येते भाषा ऐकली, ऐकल्याच्या नंतर मनाला समाधान झाले समाधान चित्ताची. चित्ताला समाधान झालं पाहिजे. जेव्हा चित्ताला समाधान, चित्ताला समाधान कधी होत? चित्ताला समाधान कधी होते? एखाद्याच्या घरी आपण जेवणाला गेलेलो आहे आणि जेवण करू लागलंय. खाणारा म्हणतो एक बुंदीचा लाडू घ्या ना, दुसरा देणारा म्हणतो घ्या ना, तो खाणारा म्हणतो नको पोट भरलं. ज्याच्यामध्ये देणाराही आणि घेणाराही समाधान होतो त्याला तृप्ती नावाचा शब्द वापरलेला आहे.
पण एखादा अनोळखी माणूस आहे पंक्तीला बसलेला आहे आणि पंक्तीला बसल्यानं तो अनोळखी म्हणून त्याला उठ पंक्ती होऊन असं जर म्हणालो तर रागायची म्हणजे अतृप्तता का आपल्या कामाची तर रागाची उत्पत्ती होते त्या पद्धतीने करायचं नाही त्या ठिकाणी तिथे प्रेम निर्माण करायचं असं जे येते लवकुशांना सांगितलं लवकुशांना जे येते वाल्मिक ऋषींना नमस्कार घातला ते आनंदी झाले म्हणाले तिघही निघाले आहेत नैमिषी अरण्यामध्ये रात्री चक्रमण करू लागलेले रात्री निघाले आणि रात्रीमध्ये निघून जे ते सकाळच्या पहाटेच्या टायमात तिथं आलेले गंगा होती गोमती म्हणजे गंगा नदी आहे गंगा नदीचं पाणी वाहू लागलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये तिथे तिघांनी स्नान केलेलं आहे संध्या करत असताना देवाला तीन पद्धतीचं आचमन द्यावं लागतं आणि संध्या कुठल्या पद्धतीने असते संध्या जे पाण्यामध्ये उभारल्याच्या नंतर पहाटेच्या प्रभावामध्ये आंघोळ केल्याच्या नंतर ओम केशवाय नमा माधवाय नमा पद्मनाभाय नमा सुरेशाय नमा हे देवाचे नावं घ्यावं लागतात आणि देवाचे नावं घेऊन देवाला आचमन करावं लागतं त्याला संध्या म्हणतात ती संध्या त्या तिघांनी केली आणि केल्याच्या नंतर पुढे काय झालं म्हणाले पण गुरुला जे त्या दोघांनी नमन केलेले प्रदक्षिणा घातले पण कसं वाटू लागले ते आता सगळ्या देवाचीच मुलं आहेत ना देवाची मुलं म्हणजे ते ते चंद्र सूर्यासारखी भासू लागले असं कवी करते आपल्याला वर्णन करू लागले चंद्रगिरी द्रोणगिरी आता जे दोघं जे ते प्रखर अग्निसारखे वाटू लागलेले शिर समुद्र आहे त्या समुद्राच्या बाजूला जसं पाणी उथळ व्हावं लागलेलं आहे त्या पद्धतीनं किंवा जे ते हे कसं वाटू लागलेले हे साक्षात प्रभूची लेकर आहे प्रभूची लेकर जे तेजस्वी देदीप्यमान आहे आणि ज्यांच्यावर त्यांचा प्रभाव आहे ते गुरु का सामान्य होत का ज्याने जे ते सात राजांना म्हणून पाप केले होते पण राम राम शब्दाने जे ते पर्वताच्या शिखरावर पुण्याच्या शिखरावर नेऊन ठेवलं आणि एक महान कशी बनवलं केले रामायण रामादी त्या ऋषीच्या म्हणण्यानुसार रामाला चालावं लागलं त्या रामाची ही मुलं होती तेजस्वी तिचं असतील ना त्या पद्धतीनं आधीच सूर्य वंशी वीर दोघे प्रतापाचे सागर दोघे दिनकर वंशीचे कुमार वीर श्रृंगार करीते झाले आता दोघे बी कसे आहेत वंश कोणता आहे रामाचा आज राजापासून सुरुवात झालेला आणि आज राजापासून जे आहे ते सुरू झालेला वंश सूर्यवंशाचा आहे सूर्यवंशातले लोक का सामान्य होते का क्षत्रिय होते आणि क्षत्रिय जे ते रणांगणामध्ये युद्ध करत असताना मरत होते पण माघारी पळून येत नव्हते अशा प्रकारचे महापराक्रमी होते आणि हे तर जे ते वीर पुरुष होते त्यांना जे ते मार्गदर्शन त्या पद्धतीचं झालेलं होतं गुरुचा आशीर्वाद त्या पद्धतीचा झालेला होता म्हणून निश्चितच महापराक्रमी होते असं कवी करते वर्णन करू लागले युद्ध करण्याची नीती दोघाला शिकवलेली चाल दोघाला वागवण्याची पद्धत हे सगळं जे एका अडंगावर एकांगी वीर होते युद्धामध्ये हार मानणारे नव्हते युद्धामध्ये सकल युद्ध करत कुशल म्हणतात त्याला कुशल पद्धतीने युद्ध करणारे ते महान वीर होते असं सांगू लागले अंगावर जर सुवर्ण घातलं तर चकचकी निर्माण होती महाराज चकचकी कावर येते सुवर्ण आहे म्हणून पण हे त्याच्याही पेक्षा सुवर्ण वनामध्ये असल्यावर सुवर्ण येते का पण त्याला वर्णन दिला कमी करताना सांगितलं हे कसे येतं सुवर्ण ज्याप्रमाणे अंगावर घातल्यावर चमकतं त्या पद्धतीने सुवर्ण वीर आहे सुवर्णासारखे युद्ध करणे चमचमन आले तारे येते अशा प्रकारचे लवकुश वीर आहेत असं सांगू लागले रत्न जरी चरणी पादुका तयारी नुपुऱ्याच्या वती द्या काय कटीभागी वर्णन केलेलं आहे काशे पितांबर देवाला जो पितांबर आहे ना तोच त्यांना घातलेला आणि हातामध्ये जिथे बाण आहे बाण कसा आहे देदीप्य मान बाण घेऊन निघालेले युद्ध करण्यासाठी पण युद्ध करायला गेले का तिथं काय सांगितलं होतं रामायण गायचं आहे आपल्याला पराक्रम दाखवायला जायचं नाही भक्ताला भक्ताच्या घरी गेल्याच्या नंतर लिंता घ्यावं लागते आणि लिंता घेतल्याच्या नंतर गोष्ट साध्य होते लिंता जर नाही मैवडा मैनवडा म्हणलं तर कसं जमतो सबसे बडी पृथ्वी पृथ्वी काय काय किबडी होतं शेषकडी शेषबडा
शेष काय का बड़ा, वो तो शंकर जी के गले में पड़ा, शंकर जी बड़ा, शंकर जी काय का बड़ा, वो तो उसे तो राज, उसे तो हनुमान जी के राम जी के बाण ने उखड़ा, कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत काय का बड़ा, उसे तो राम ने उखड़ा, राम बड़ा, राम काय का बड़ा, वो तो हनुमान जी के गले में पड़ा, हनुमान जी भक्त मोठे म्हणून देवाच्या पायापाशी गेल्याच्या नंतर भक्तीचा माप सापडतो, त्या पद्धतीने तुम्ही रामायण झाला जायचंय, युद्ध करायला जायचं नाही, अशा प्रकारचं वर्णन काशी पितांबर घातलेलं आहे लोकशाला जिथे कवी करते स्वामी लागले ललाटी कस्तुरीचा टिळतय वर्याच्या ताती स्वज्वलाय बदल मग ललाटी कस्तुरीचा टिळतय वर्याच्या ताती स्वज्वलाय नवरत्न दळहित गळवळ वो पघंड तळफाकतय कस्तुरीचा टिळा वळलेला सुगंध आहे, कस्तुरी हरणाच्या बिंडू मध्ये राहते, हरण पळत राहत पण त्याला वाटतं सुगंध येऊ लागलाय, जसं जसं सुगंध येऊ लागलं ना ते तसं तसं पळू लागतं, घराघरामध्ये जिथे नवरत्नाचा हार घातलेला आहे अशा प्रकारचे शुभिवंत दिसू लागलेत असं सांगलाय श्रवणी रत्न दळीत कुंडल सुरकत यावरी नागोत्तर लेले जगाय करमुळी मुद्रिकलकलकी तत्येने दश दिशा शोभती कानामध्ये जिथे कुंडल घातलेले आणि कानामध्ये कुंडल घातल्याच्या नंतर जे ते वेगवेगळे अलंकार घातले त्याच्यानंतर कवी करते सांगू लागले की त्याने जे आभूषण घातलेले त्याच्यामध्ये ते सगळीकडे उजेड पडलेला प्रकाश पडलेला आहे, कसा प्रकाश पडला त्याच्या अगोदरच्या मध्ये सोन्याला जशी चकी की येते ना त्या पद्धतीचा प्रकाश पडला असं सांगू लागले खांदी वाहुनी रुद्र विन गुरु शिखरणी प्रदक्षिण निघाले पाहवया दिला रचना श्रीरामाच्या यज्ञाची देवाची भेट व्हायची गुरुची भेट देवाची भेट घ्यायचं तर संत मध्ये पाहिजे आणि संत असल्याशिवाय देवाची भेट होत नाही पहिल्याच्या काळामध्ये जे आहे ते लहान मुलं होती लहान मुलाचे वडील आपला पोट खुंटीला अडकवत होते आणि आई मुलगा जिथे आईला म्हणत आहे मला दे ना पैसे बाबा बाहेर गेल्यावर देतो म्हणत आईने तर बोललेला असते पण पैसे नाहीत तेव्हा तिने पाहिजे की आपला मालकाचा पोट जे आहे ते खुंटीला टांगलेला आहे पण त्या खुंटीला टांगलेल्या पोटामधून आई पैसे काढते जसं आपल्या मालकाच्या पोटामधून पैसे काढायला आईची जरूरत लागते तसं देवाची भेट व्हायला सुद्धा संताची गरज लागते आणि संत जिथे तो वाल्मी कृषी झाले आणि आपल्या बालकांना सांगू लागले बाबा तुम्ही आता ये वळी त्रिरामाच्या भवनाशी सभा केली सैत ऋषी पुराणी गौधिक ज्योतिषी नट नाटकी वैसर्या तिथं त्या मंडपामध्ये जे ते दोन बालक निघाले लवकुश सामान्य नाही ते आणि सामान्य असल्याचा पराक्रम कुणी गाते नाही कारण पराक्रम त्याचा होतो ज्याचं नाव आहे त्याची किंमत आहे आणि किंमत कुणालाही मिळत नाही लोखंड परिस्थिती जवळ आहे पण लोखंडाच्या संपर्कामध्ये आल्याशी सोनं होत नाही त्याचं आणि हे ज्यावेळेस पाहिलं तर तेव्हा हे दोघ जण म्हटले चला आता जाऊ आणि गेले बाबा निघालेले आणि निघाल्याच्या नंतर सगळ्या मंडपामध्ये ते ऋषी मुनी बसलेले सगळे जे ते जे जे काय करू लागले रामाचं तिथे अश्वमेध यज्ञाचं पूर्णतः होऊ लागलेली होती ते पाहिलं त्यांनी आणि पाहिल्याच्या नंतर काय करू लागले पृथ्वीच्या भूपाल वैसले पंडित शास्त्रज्ञ प्रभाळ वैसले विद्वान ज्ञान कुशळ आध्यात्मिक चरिचा करीता तिथं काय त्या मंडपामध्ये एक होता का व्यक्ती ज्ञानी होते कुशल होते आणि आध्यात्मिक कुणाला म्हणायचं आध्यात्मिक म्हणजे जो देव सूक्ष्म आहे त्या सूक्ष्म देवाला आतून पाहण्याची दृष्टी डोळ्यातून देवाला पाहावं लागते अनात ध्वनीच्या चक्राद्वारे देवाला पाहावं लागते आणि त्याच्यामध्ये देवाला डोळे बंद करून पाहावं लागते आणि देवाला बंद पाहून पाहण्याची क्रिया जी आहे त्याला आध्यात्मिक क्रिया म्हणतात आध्यात्मिक क्रियामध्ये तो देव जे आहे ते त्याला साधना म्हणतात त्याला त्या साधनेमध्ये जर बसलं पाहिजे आणि बसल्याच्या नंतर ती क्रिया करणारे काही लोक होते काही ज्ञाने होते काही विज्ञान होते काही जण ते राजे होते ज्ञानापासून विज्ञानाची निर्मिती आहे तसे काय पुष्कळ जे ज्ञानी माणसं त्या मंडपामध्ये होते असे कवी करते सांगू लागले देशींचे नागरिक जन वैसले आगरी हो त्रिब्राह्मण वैसले हरिदास कीर्तन श्रीराम गुण वर्णित तिथं कोण कोण बसले होते अग्निहोत्री ब्राह्मण बसले होते मोठमोठे यज्ञ करणारे हे देव अग्नि स्वा अग्नि जनावर मंत्र टाकणारे आता देवाचं नाव कीर्तन करणारे आपल्या सारख्या हरिभक्त वारकरी पंथाचे ते होते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणणारे तिथं होते कारण रामाचं नाव जोपर्यंत घेत नाही तो
तोपर्यंत कल्याण होत नाही असे काही लोक त्या ठिकाणी होते असं सांगू लागले. सभा प्रसन्न वदन करीता संध्या समीप उभे भरत लक्ष्मण शत्रुघ्न देखो गायन मांडिले कुमारी. एवढे सगळे लोक त्या सभा मंडपामध्ये होते यज्ञाच्या मंडपामध्ये होते हो. आणि मग जे येते त्या ठिकाणी भरत होते लक्ष्मण बाजूला उभारे होते आणि जे ते थांबलेले भरत लक्ष्मण एका ठिकाणी आणि शत्रुघ्न ते उभे बाजूला असे चौघ भाऊ थांबलेले होते. त्यांना जे ते पाहिले यांनी आणि मग जे ते आपलं स्वर काढलं पाहिजे. आणि ऋषीनं सांगितलं होतं गुरुनं सांगितलं होतं गायन करताना गोड गायन करा. गोड गायन केल्याच्यानंतर चांगलं वाटल आणि चांगलं वाटल्याच्यानंतर तुम्ही रावाचं नाव घ्या असं सांगितलं होतं. गायन करताना जिथे ताल असला पाहिजे माल असला पाहिजे गायन असलं पाहिजे सुंदरता स्वरूपता असली पाहिजे आणि सुंदरता स्वरूप त्याच्या आम्हाला गायन केल्यावर समोरच्याला चांगलं वाटलं पाहिजे. आपण चांगलं म्हणून कसं जमतो लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे ना. आणि म्हणून देवाचं नाव कसंही घ्या गोड वाटलं पाहिजे. आणि गोड वाटताना जे ते आनंद या देहाला आनंद म्हणतात. आनंद स्वानंद परमानंद ब्रह्मानंद चार प्रकारचे आनंद असतात महाराज. जी वस्तू माहिती होते ही वस्तू आहे त्याला आनंद म्हणायचं. त्याच्यानंतर हातात घेतलं त्याला स्वानंद म्हणायचं. आणि स्वानंद घेतला त्याचा उपभोग घेतला ही कळली त्याला परमानंद म्हणायचं. आणि जेव्हा त्याचा उपभोग घेऊन आपल्याला माहिती झाली त्याला ब्रह्मानंद म्हणायचं. त्या ब्रह्मानंदामध्ये जो भजन करतो त्याला सत्वाधिक आनंद म्हणतात. तो आनंद या दोघांनी प्राप्त करायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः ऐसे लक्षणी युक्त रुद्र विना करीची स्वर गायना ध्रुव पाठाची प्रबंध रचना सप्त ताली गाती दोघेही. आता ते रुद्राचा विना होता सामान्य आहे का रुद्राचा विना म्हणजे का सामान्य आहे का सामान्य नाही. आणि सामान्य असलेली गोष्ट कुणी करू शकत नाही घेतला आला मध्ये विना सप्त स्वर त्याला लावलेले प्रभू रामचंद्राचं चिंतन करू लागले. आणि प्रभू रामचंद्राचं चिंतन करत असताना मनाला आवडी असली पाहिजे. आवडीने वावी हरी नाम घ्यायची तुझी चिंता त्याची सर्व त्या देवाला काळजी असली पाहिजे. आपली आपण काळजी करण्याचं कारण नाही देव आपली काळजी करतो म्हणून त्या देवाचं नाव आपल्याला घ्यायचंय. त्या पद्धतीने दोघं देवाचं नाव घेऊ लागले गायन करू लागले. हा भावा कटाक्ष प्रदेशी नृत्य करीती देखोणी श्रीरामासी अनागत भाषा वदल ऋषी त्या रामायणासी पैगाती. आता जे ऋषीनं सांगितलं तर वाल्मिक ऋषीनं सांगितलं तंतोतंत त्या पद्धतीने दोघं वागू लागले हो. राम प्रभूच्या पुढे गायन करू लागले नाचू लागले. आणि माणूस ज्यावेळेस जास्त आनंदी होतो ना परमार्थात परमार्थात भक्ती केली तर किंमत वाढते. आणि संसारात जर आपलं सगळं वय खर्च करलं तर किंमत कमी होते. 60 वर्षाच्या माणसाचे पाया पडतात 15 वर्षाच्या माणसाचे पाया कशामुळे पडतं त्याचं कारण काय भक्तीमध्ये माप मोठा आहे. आणि भक्तीचं माप मोठं असल्यामुळे कार्य होतं. त्या पद्धतीने रामचंद्र प्रभूच्या समोर हे दोघे नाचू लागले गायन करू लागले हे प्रभू रामचंद्रानं पाहिले. अनगत भाष्य रामायण श्रीरामाचे जन्म कथन आणि रावणाची उत्पत्ती निधन जानकी वन प्रयाण गायले. आता त्याने गायन करत असताना काय कथा मांडली हो. रामाचा जन्म सांगितला रामाचा जन्म सांगितला रावणाचा जन्म सांगितला रावणाला मारलेलं सांगितलं आणि आपल्या आईला मनात नेऊन सोडलेलं ते सुद्धा कथेमध्ये सांगितलं. जेव्हा एखाद्याला कथा ऐकायचं की असते का नाही सांगायचं असते तेव्हा रागात सांगून प्रेमात सांगितलं की लवकर कळते. आणि रागात सांगितलं जाऊ द्यावं त्याचं रोजच आहे त्याचं काय घेऊन बसलाय असं म्हणायला सुरुवात. आणि गुढी सांगितलं का माय चांगलं सांगलं त्याच्यात हे चांगलं चांगलं कशासाठी आहे ते सगळं कथन जे ते प्रभू रामचंद्राच्या पुढे केलं प्रभू रामचंद्राला ते कळू लागलं. वणी दोघे पुत्र झाले तेही ते संपूर्ण गायले ऐकोणी सभा लोक आनंदले श्रीरामचरित्र ऐकता. वनामध्ये दोन पोरं झाली आणि त्या पोरांनी जी येते ते गायनामध्ये सांगितलं लवकुशाने की तिथे दोन पोरं झाले आईला वनामध्ये पाठवलं. आणि मग जे ते गायन करताना लोकांनी पाहिलं की आता ऐकू कुणाला येते तिथं ज्ञानी सगळे होते काव्यासारखे येडे होते तिथं बसले दिसतं कधी जर म्हणणारे काहीच नाही सगळे हुशार होते सगळी सभा जे ते आनंदित झाली बापरे प्रभू रामचंद्राचं नाव बोलले म्हणजे प्रभू रामचंद्राचे लेकर दिसू लागले अशा प्रकारचं भाष्य सगळे करू लागले. श्रीरामे नित्यने मसारुण ऋषी सभा प्रसन्न वदन कुमाराचे कोणी गायन उल्लासे मन रामाचे. करतो आकर्तो मान्यता करतो असणारा भगवान परमात्मा राम ते लोक सगळे सभा मंडपमध्ये बसले होते ते तर आश्चर्यचकित झाले आनंदी तर झालेच झाले पण प्रभू
रामचंद्राने बघितलं, अरे काय एवढं चालूय, माझं नाव घेऊ लागलेत, कशामुळे घेऊ लागलेत, काय नाही माझं नाव कशामुळे, काय नाही प्रभू आश्चर्यचकित झाले आणि त्या मुलाकडे पाहू लागले। तव खांदे घेऊन ब्रह्मविना नारदाला राम दर्शना, रामे देखोणी ब्रह्मनंदना पूजा विधाने पूजिले। आता नारद मुनी त्या ठिकाणी आपला विना घेऊन आले, नारायण 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 म्हणू लागले। आणि मग कोणी संत येते घरा तोची दिवाळी दसरा त्याच जे येते नाही सज्जनाच्या घरचे अन्न गोळेच मागून नाहीतर उदक जाण मागावे, सज्जनाचं घरचं अन्न तर मागावत मागाव, पण नाही जर दिलं तर पाणी तर मागाव। आता प्रभू रामचंद्रजी इथे बघितलं नारद मुनी आपल्या दरबारात आले, मग नारदाची संत म्हणून पूजा केली पाहिजे ना, आणि एक 24 अवतारामध्ये नारद सुद्धा अवतारित आहेत ना, आणि त्याचे पूजन प्रभू रामचंद्राने केलं, त्यांना जिथे आसनावर बसवलं आणि आसनावर बसून रामचंद्र प्रभू काय करू लागले, आश्चर्य झाले समसांसी, आश्चर्य करीती महाऋषी, आश्चर्य देखी देशी कानगरवासियांसी, श्रीरामासी आश्चर्य। आता आश्चर्य होण्याचं कारण काय होत, निश्चितच कारण होत, कारण जे लोक दोन बालक आहेत ते बालक तर सूर्य प्रतापी तेजस्वी होते, चंद्र सूर्य यासारखी जोडी होती, आणि साक्षात मुखात त्याच्या सरस्वती बसले होते, गोड गायन करत होते, आणि गोड गायन करत असताना प्रभू रामचंद्राचं नाव घेत होते, आणि प्रभू रामचंद्राचं नावच घेत नव्हते तर सगळं प्रभू रामचंद्राचं चरित्र डोळ्यासमोर आणले होते, आणि हे सगळं करत असताना सगळ्या सभा मंडपातल्या लोकांना आनंद झालाच झाला, प्रभूला त्याच्यापेक्षा अत्यानंद झाला आणि प्रभू त्यांच्याकडे पाहू लागले। मधुर गायन कुमारांचे ऐकोणी म्हणा तोशले श्रीरामाचे, म्हणे हे अल्पवयाचे धन्य यांचे जननी जना जनक। आता प्रभू रामचंद्राने गायन ऐकलं कुणाचं, लवकुशांचं, लवकुशांचं ऐकल्याच्या नंतर बालक तर लहान लहान दिसलं, लहान मुलं चतुरात चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाली आहो, चतुर आहेत हुशार आहेत पण गायन काय करू लागलेत, म्हणजे गोड गोड गायन करू लागलेत। जेव्हा कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तया धारिक वाटे देवा, अहो घरी मुलं जन्माला येतात चांगले येतात भाविक येतात आई वडिलांची सेवा करणारे येतात, हे पुण्य कुणाचं आहे, आई वडिलाचं आहे, म्हणून यांची आई कोण आहे वडील कोण आहे हे रामचंद्र विचार करू लागलेले, तर कुणाबद्दल लवकुशाबद्दल। श्रीराम वने भरतासी सुवर्ण भौसाल द्यावे यांसी, माग भरते तत्काळ दूतांसी भांडार गृहासी पाठविले। आता रामचंद्राने त्यांची परीक्षा काय केली, परीक्षा केली आणि भरताला बोलून, भरत भांडारी होता धनाचा भांडारी भर, आणि भरताला सांगितलं बाबानो यांनी जे ते गायन केलेलं आहे सुंदरच गायन आहे, सुंदरच गायन पूर्ण झाल्याच्या नंतर यांना धन द्या म्हटले, धन द्या, आणि मग भरताना आपल्या दूतांना सांगितलं बाबा जावा तिकडं भांडारामध्ये तिथून पुष्कळच्या सोन्याच्या मोहरा घेऊन या, दोन बालकांना द्यायच्या आहेत अशा प्रकारे सांगितलं, दूताला पाठवलं आणि दूताला पाठवल्याच्यानंतर पुढे काय झालं म्हणाले, आणि रे भौसाल धन कुमारांसी जवळ पाचरुण, म्हणे हे अल्प सुवर्ण अंगीकार पूर्ण करावा। आता त्या सेवकाने जेवण द्यायचं धन भांडारातून आणलं भरताकडे दिलं, आणि भरताकडे दिल्याच्या नंतर भरत सांगू लागले बाबानो तुम्ही गायन सुंदरच केलेलं आहे, रामाचं नाव घेतलेलं आहे, सुंदरच गायन तुमचं आवडलेलं आहे आम्हाला, हे अल्पशा अल्पशा म्हणजे थोडस थोडस धन आहे हे आम्ही तुम्हाला देऊ लागलेलं आहे स्वीकार करा आता असं सांगितलं, असं सांगितलं त्या बालकाने यांना काय उत्तर दिलं, तव ते म्हणती दोघे जण नाही सुवर्णी प्रयोजन, आम्ही वनवासी तापस पूर्ण वन फळे भक्षुणा वसतस। त्या बालकाने उत्तर दिलं काय दिलं कि बाबा आम्ही वनवासी आहोत आणि वनवाशा माणसाला पैसे घेण्याचा अधिकार नाही, पैसे घेतलं नाही जमत नाही, आम्ही काय करणार आहे म्हटले फळ मुलं खाणार आहेत कंदमुळं खाणार आहेत, जंगलामध्ये जे फळं आम्हाला मिळतात त्याच्यापासून उपजीविका करणारे आम्ही आहेत, आम्हाला धनाची आवश्यकता नाही अशा प्रकारे जे ते त्या लवकुशानं भरताना उत्तर दिलेलं आहे। न घेऊ सुवर्ण श्री रघुनाथा वनवासी या न सुवर्ण कथा, धन होय हे मूळ अनर्था त्या पंथा आम्ही न वचो। आता जे ते त्याने सांगितले बालक असून ज्याचा गुरु प्रबळ आहे त्या गुरुजन ज्ञान दिल्याच्या नंतर ते ज्ञान प्रगत झालं त्यांचं, त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्र आम्हाला हे धन नकोय, एका धनाच्या मागे 16 अपराध निर्माण होतात, धन चांगलं नाही, धन हे मृतिके समान आहे, आम्हाला धन नकोय, आम्ही वनवासी आहे म्हटले वनामध्ये राहणार आहे आणि म्हणून आम्हाला धनाची आवश्यकता नाही अशा प्रकारे लवकुशानं रामांना उत्तर दिलेलं आहे। देह घेह दार सक्ती असे होय पुनरावृत्ती, ऐसे अनर्थ द्रव्य प्रती सत्य
योगपती सर्वज्ञ। आता कसा धन जे आहे ते कुणाला बाधक आहे? संसारी माणसाला धन बाधक आहे, कारण कितीही कमी उरलं तर ते अपुरं पडतं, त्याचं नाव धन आहे। कितीही कमवा धन, पण धन कमवल्याच्या नंतर जे ते कितीही कमवलं तरी ते कमी पडतं। पण देवाचं नाव कितीही घेतलं तर कमी पडतं का? घ्यावंच वाटतं, घ्यावंच वाटतं। देवाचं नाव गोड आहे, पण धन धन इतकंच आहे, नाशाला कारणीभूत आहे। अति धन झालं, अति सोनं झालं तर म्हणत नाहीत का सोनेवाले सोना नाही जागतरो? धन घातक आहे, आणि त्याच्यासाठी घातक धन आम्हाला नकोय असं प्रभू रामचंद्राला त्यांनी विनंती केलेली आहे। ऐसे वैराग्ययुक्त बोलणे कुमारांचे ऐकोनी रघुनंदने, आनंदली पूरजनांची म्हणे बाळक वचने सुखावली। आता ते वैराग्ययुक्त बोलणं होतो, कारण मुलं जी आहे ते रामचंद्र प्रभूची आहे, त्यांचा गुरुजी ती वाल्मिकी आहे, वाल्मिकीने जे ज्ञान पेरलं ते ज्ञान त्यांना बाधक ठरलं, योग्य ठरलं, आणि म्हणून ते वैराग्याची भाषा बोलू लागले। ते म्हणू लागले प्रभू आम्हाला धन नकोय, आम्ही धनासाठी नाही आलेलो आहे, आम्हाला धनाची आवश्यकताच नाही, धन जे आहे ते नाशाला कारणीभूत आहे, नकोय आम्हाला धन। ती वैराग्याची भाषा लवकुश बोलू लागले। श्रीराम म्हणे यांचे गायन ऐकोणी सुख झाले गहन, परी हे कोणाचे कोण समलोक थाना पुसोईची। आता प्रभू रामचंद्र म्हणू लागले यांचं गायन जे ते गहन आहे, गहन म्हणजे न कळण्यासारखं। गहन कशाला म्हणावं? जी गोष्ट माहित नाही आणि माहिती होण्याला वेळ लागतो त्याला गहन म्हणावं। आणि मग गहन हे गायनाने केलं, सुंदरच गायन केलं, पण यांची आई वडील कोण आहे, आई कोण आहे यांची, असा विचार जे ते प्रभू रामचंद्र करू लागले। तया ते म्हणे श्री रघुपती तुम्ही कोणाचे कोठील तुमची वस्ती, काव्य करता कोणे देशाप्रती वसे ते निघुती सांगा। प्रभू रामचंद्राने त्यांना प्रश्न केला, तुम्ही राहता कुठं, वस्ती कुठं आहे तुमची,